ओबीसींना सहकार्य न करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणुकीत जागा दाखव. ओबीसी नेते टी पी मुंडे यांनी राजकीय पक्षांना हा इशारा दिलाय. नांदेडच्या कवानात ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे, तर दत्तात्रय आनंदवारांचं गेल्या 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. ओबीसींच्या मागण्यांची राजकीय नेत्यांनी दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात येते. त्यामुळे आता ओबीसी नेते टी पी मुंडे यांनी राजकीय पक्षांना इशारा दिलाय. ओबीसींना सहकार्य न करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणुकीत जागा दाखव असा इशारा देण्यात आलाय. हायकोर्ट हे आमच्या ओबीसी सरकार निर्णय देईल. त्यांचं सखे सोयरे आतापर्यंत जे 57 लाख ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहेत काही त्याच्यामधले, ते सुद्धा आम्ही रद्द करायची मागणी केलेली आहे. आता वेळ आल्यावर कळेल त्यांना काय आहे ते ओबीसी काय चीज आहे ते, वेळ आल्यावर कळेल. नका करू द्या ना, नका आम्हाला सहकार्य करू द्या ना. ओबीसी बांधवाला कोणत्याही राजकीय पक्षांना नका सहकार्य करू द्या. आता आलेल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही दाखवून देऊ त्यांना काय आहे ते ओबीसी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.